वेलकम बैक अवर चानल इन नाम ठाकुर कूवाम चाप्टर लास्ट पेज नमर वर्कषीट को संगोष्ठी चलाये और सेमिनार संघटिपाना इधर विषय जाति प्रथा एक अभिशाप हे विषय पर आलेख तैयार करे और संगोष्ठी चलाये जाति व्यवस्था और अभिशापमान विषयते कुछ ഒരു ലേഖനം തയ്യാറാക്കി സ്കൂളിൽ ഒരു സെമിനാർ അവതരിപ്പിക്കാനാണ് അപ്പോൾ അതിൻ്റെ ആൻസർ ആണ് ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളത് നമുക്കപ്പോൾ വീഡിയോയിലേക്ക് പോകാം ജാതി പ്രഥാ ഏക് അഭിശാപ് ഹേ ഹെഡിങ് കൊടുക്കാം ജാതി പ്രഥാ സമാജ് കി ഏക് വികട് സമസ്യ ഹേ ഇസ്കേ കാരൺ സമാജ് മേ അസമാനത ഏകാധികാർ വിദ്വേഷ് ആദി ദോഷ് ഉൽപ്പന്ന ഹോ ജാത ഹേ ജാതി കെ നാം പർ निम्न वर्ग के लोगों को कई प्रकार की यातनाएं सहनी पड़ती है। इन्हें अपनी जिंदगी स्वतंत्र रूप से जीने में बाधा होती है। आम जगहों को इस्तेमाल करने में पाबंदी है। निम्न वर्ग के लोगों से चुहा पानी पीना, उनका बनाया गया भोजन खाना, रास्ते में दूसरों के सामने पढ़ना आदि बातों को बुरा समझा जाता है। कई लोगों ने जाति प्रथा को समाप्त करने की बात की। भारतीय संविधान में जाति के आधार पर अवसर में भेदभाव करने पर रोक लगाई है। पिछली कई सदियों से पिछड़ी गई कई जातियों के उत्थान के लिए आरक्षण की व्यवस्था की गई। निम्न वर्ग के लोगों को इससे कई फायदा हुए, लेकिन जहां जाति व्यवस्था कायम है वहाँ नीच जाति वालों को एक तरह से आरक्षण के नाम पर उनकी नीचता की याद दिलाई जा रही है। असल में आरक्षण जहाँ पिछड़ी जातियों को अवसर दे रहा है वहीं में उन्हें ये एहसास भी याद करवाता है कि वे उपेक्षित है। इन्हें कंक्लूशन एदा आज जाति प्रधान नए रूपों में वर्तमान है। विश्वविद्यालयों शासक वर्गों राजनीतिज्ञों आदि के बीच आज भी यह नए नए रूप धरकर मौजूद है। अगर हम इसे सफल रूप से रोक ना पाए तो हमारी सामाजिक उन्नति संभव नहीं होगी। അപ്പോൾ കുട്ടികളെ നമ്മളിപ്പോൾ എഴുതിയത് ജാതി പ്രഥ അതായത് ജാതി വ്യവസ്ഥയെക്കുറിച്ച് ഇന്ന് നാം നേരിടുന്ന പ്രശ്നങ്ങളും അതുപോലെ മുമ്പുണ്ടായിരുന്ന പ്രശ്നങ്ങളെയൊക്കെ കുറിച്ചാണ് നമ്മളിപ്പോൾ എഴുതിയത്. അപ്പോൾ ഇതിൻ്റെയൊക്കെ ഫുൾ മലയാളം എക്സ്പ്ലനേഷൻ ഞാനിപ്പോൾ നൽകുന്നില്ല. ഇത് നിങ്ങൾ ആദ്യം എഴുതി നോക്കൂ, എന്നിട്ട് നിങ്ങൾക്ക് വായിച്ചു കഴിഞ്ഞാൽ മനസ്സിലാവും. ഇനി മനസ്സിലാവാത്തവരുണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് കമൻ്റായിട്ട് ചോദിക്കാം, അതിന് റിപ്ലൈ തരുന്നതായിരിക്കും. അപ്പോൾ അടുത്ത വീഡിയോ ആയിട്ടും വീണ്ടും വരാം.